यस, सध्या महाराष्ट्रामध्ये युतीच्या जागा वाटपाचा जो घोळ चालू आहे तो घोळ जाणीवपूर्वक आणि फक्त पब्लिसिटी स्टंटसाठी करण्यात येत आहे. कारण युतीमध्ये जे की जाणीवपूर्वक युतीमध्ये दोन जे घटक पक्ष आहे, जे मुख्य पक्ष आहे भाजपा आणि सेना, या दोन पक्षांचं एक पूर्वीपासूनच मागच्या 5 ते 10 वर्षापासून एक स्टंट राहिलेलं आहे की यामध्ये एकाने मारायचं सोंग करायचं आणि एकाने रडायचं सोंग करायचं. म्हणजे एक गोष्ट भाजपा करणार त्याला शिवसेना युती शिवसेना जी आहे ती विरोध करणार आणि व्हिलनही हेच राहणार आणि हिरोही हेच राहणार. मीडियामध्ये यांचीच चर्चा राहणार या पद्धतीचं यांचं नियोजन आहे. येणाऱ्या विधानसभेमध्ये 2019 लोकसभा विधानसभा असेल की महाराष्ट्राची विधानसभा असेल, यामध्ये निश्चितच जाणीवपूर्वक सेना आणि BJP युती हे स्टंट करणार आहे आणि जाणीवपूर्वक स्टंट करून शेवटी हे विभक्त स्वरूपामध्ये विधानसभेच्या जागा लढवणार आहे आणि इलेक्शन नंतर यांचा मसुदा असेल तो कायमस्वरूपी असेल, पुन्हा हे युती करणार. कारण हा खेळ यांचा कायमस्वरूपी चालत आलेला आहे.